खोलून दी। हां पूरा झटकन ती गोळी खाय ना बाई, हेले मोठे आहे ना असले। नमस्कार, कशा आहात तुम्ही? मस्त माझी हे बघा, आता वरण केलेलं आहे मम्मीचं आपण, आणि इकडं डाळ डाळ भट्ट्या करायच्या, तर आईला विचारली। हां ते गवऱ्यामधून भाजून करते का तशा भट्ट्या करायच्या? तर नमस्कार आई। नमस्कार। काय करता तुम्ही याच्यात? कोणतं कोणतं पीठ घेतलेलं आहे आई? मकाचं। अजून गव्हाचं? हां का, मकान गवदळून आणलेले तो। हां का, हा आता ते आमच्या मामी करत होते ना तशा भट्ट्या करायच्या, पण ते शेगडीवर भाजून करायच्या आहे, बरोबर ना मम्मी? खासवाडा टाकला? हा खासवाड टाकला, वा टाकला, मीठ टाकलेलं त्याच्यात, तूप टाकला, तूच टाकला, आण बर सोड्याचं रणी। बर ए बाबूशी, सोड्याचा खास सोडा ते टाकायचंय, तर टाकला म्हणते मम्मी, पण लवकर भाजा कोणत्या खास सोडा ते मम्मी विसरली, टाकला मी टाकला म्हणून। तो दुसरा आणला होता बाई, कोणता आणला होता खास सोडा? योच ही भरणी आणली ती। हा का झालं? ही चांगली ती का? आणि याच्यावर भाजणार भाजणार आहे, त्याला जाळी आहे, आपलं पात्र भाजायचं पात्र बी भेटतं, पण ते होतं मम्मीचं खराब झालं ते, आहे ना मम्म्या? तुटलं ते सगळं खराब झालं, मग हे केलं, आणि हे बघा असं वरण केलेलं आहे मम्मीला, त्याची फोडणी नाही दाखवली तुम्हाला मी। सकाळी आणते ना भावना करत आलता, सकाळी करून घेतलं व्हिडिओ, म्हणलं चला आज एखादा रेसिपीचा व्हिडिओ दाखवूया त्याच्यामुळे म्हणलं। आणि ह्या तळून तळून नाही आहे, भाजून भट्ट्या हे जाळीवर भाजायचे, या बघत असेल तुम्ही, या जाळीवर भाजायचे भट्ट्या असं। हा हे बघा असं तर टिमती मम्मी उंडा, टिमले मग इथे वरण केलेले मम्मीनं मसाल्याचं, मला दाखवते एकदा नीट कसं दोलत मसाल्याचं वरण। मग पिकी दाळ नाही ठेवली का? मला पिक्की डाळ लागते परत तिखट, मी तिखट तिखट डाळ खात नाही जास्त, त्यामुळे मला पिक्की डाळ लागते पृथ्वीला, मला काही केलेलं हे बघा। चला ते पीठ भाग्यश्री 2 मिनटं सांगते, मी कॅमेरा धरायचा पॅक, ए बॅक कॅमेरा धरती का ग? कॅमेरा धर ना, इकडे येईल तू, याला असं किंमत असते याच्यात बोलते का राणी? हा आहे असं किंमत असते, हा आहे असं किंमतात त्याला, त्याच्यात 2 पीठ आहे, एक गावाचं सुद्धा आहे ना, आपलं मक्का असतो का त्याचं पीठ आहे ते सुद्धा आहे, दोन्ही बी शिशो मॅम त्या दोन्ही पीठाचं हे केलेलं, माझी आजी आलेली आहे तर माझ्या आजीसाठी करायला लागली मम्मी, तुम्हाला दाखवलेली माझी आजी मी, आज परत दाखवेन, खूप दिवसानंतर आली आता। ते वडान ते घालायचं आहे ना त्याच्यामुळे माझी आजी आलेली आहे, तो उद्या सकाळी मग तो बी दाखवेन ना मला लग्नाचा वडा कसा घालायचा म्हणून। फक्त बघू शकता असं पीठ आले मळीत आहे म्हणून, तर भट्ट्याला नाही का जास्त चांगलं पीठ म्हणून घ्यायला लागतं, म्हणजे कसं त्या भट्ट्या भाजल्या पाहिजे सौ मस्तपैकी, आणि त्या भट्ट्यात तुपात बुडून खूप छान लागतात, आहे ना मम्मी? आमच्या गावाकडं तसं करतात, आहे ना मम्मी? हां परत आता मामाच्या गावाला सुद्धा जायचं आहे, आहे ना मम्मी? हां म्हणजे अजून आठवड्याभराने, अजून 8 दिवसांनी जाणार आहे, कारण तुम्हाला खाड्या दाखते आम्ही, खारुड्या कशा केले हे बघ, हे बघा हे केलेले सकाळी, दाखवलेच नाही मी खूप दिवस घेत व्हायच्या, हे बघा असे केलेले, उद्या सकाळीसुद्धा करणार मम्मी, उद्या शूट घेईन मी, वडा घालणार वाटतं,
मी शूट घेईन उद्या लवकर उठून, पण ना माझं जागच नाही घालेले तर आम्ही हेच करू. मम्मीनं घेतलं ती म्हणून मग असं काय वाटतेचा की केलंय कणिक असं काय बट्ट्याचं हुंडात मळून घेतलेल्या मम्मीनं. बदिस असेल तुला खूप पाहिजे झालेलं. भाग्यश्री आपण बॅक कॅमेरा धरूया आणि बट्ट्या बाजूया. काय घेऊ लहान लहान कर त्या मग उद्या नदी गेल्या का मग उद्या त्या आवन मध्ये भाजीच ते. हा त्या आवन मध्ये मी सुद्धा हे करतो बेक करतो मग उद्या माझा नाही पण ते लहान लहान भाजीत मग बसते ना लेवट त्याच्यावर तेच ना खूप छान लागते ग. तुम्ही नक्की ट्राय करा भाजून म्हणून कधी कधी केलं नसेल तर एकदा ट्राय करा सांगा आम्हाला. आमचं असं काही असलं तर करणं होतं कारण तळूनच करावं लागेल त्या दोघाला पप्पा नंतर त्यांना हो भले आपल्याला घी हे करून भाजून मला खूप आवडते भाजून बट्ट्या. आणि माझ्या मामीकडे गेलो तर नेहमी माझी मामी आम्हाला करते म्हणून न चुकता आहे ना मम्मी माझी मामी न चुकता मला बरोबर बट्टे करते. आता मीच गेले तर माझी मामी मग करीन त्या माझी मामी मला आम्ही ती बट्टी तुपासोबतच बुडून खाते मला तशीच आवडती वरणासोबत नाही आवडत जास्त. चला 2 मिनिटात तुम्हाला भेटते मी भाजायच्या टायमात भेटू त्याला कट करते. हे बघा अशा टाकलेले आहे भाजायला बट्ट्या कँडीतले काढ डब्यातले टाक बघा डब्यातले टाक तोगडून दाळ उतर कारण शेगडीवर टाकायला मम्मी शेगडी टाक म्हणते पण टाकानच नाही ती शेगडी फुली येतील तर बघले कारण शेगडीवर टाकलं तर मग ते चौकून चांगले भाज घ्यावे ना गॅसवर एवढं टाकलं कसं भाजून खोलून दे हा पुरा झटकन ती गोळी खाय ना बाई हे मोठे आहे ना असले अशा काय भाजायल मम्मी एक काढ ना एवढं कट टाकायला मम्मी तू इतक्या टाकीत असते का मग एकदमच ते कसं आहे गवऱ्यात मस्त चांगल्या आतून सुद्धा भाजत्या आणि आपल्या क्षे आपली ते हे जमलेत मग कसं आहे आपली तुकडं गवऱ्यान ते भेटत्या है ना मम्मी असं होतं त्यामुळं मम्मी ठेवीन त्याला शेगडीवर मम्मी पकडून भाजेल मग भेटत्या मला खूप आवडत्या भेटत्या खूप छान लागत्या हे बघ दिसत असेल किती छान भाजेल जेगडे जेडे महिन्यात काय बघतो मग त्याला येतोय बरं उंड असं भैया सोंड मम्मी म्हणते हुंड देत येऊन तू हे वैन नाही का चिटकणार नाही त्याला हा आई येणार होते पण आज आलेच नाही राशन दुकानात मग काय माहित ते 21-22-23 तारखेला येईन म्हणल्या राशन गहू घ्यासाठी कुठे झाले आई पण आल्या आता ही भाजली वाटते खूप झालं ती भाजली बट्टी तूप ठेवलेला वही तिच्यात बुडून सावटी असं काय डाळ डाळ बट्ट्याचं भेद केलेलं आहे
असं मस्त लागतं खायला, चविष्ट. हे बघा खूप गरम आहे. हे बघ अशी काय ती बट्टी, हां फोडून दाखवते मित्र. हे बघ अशी काय ती बट्टी भाजलेली आहे. नाही नाही फोडली ती, भाजली ती बट्टी बघ ना. टाकते तुपात, कारण ते तुपात टाकाव. चमचे घे चमचे. मम्मी भाजून म्हणते तुपात टाक, कारण तुपात टाकले तर मग त्या बट्टे हे होते. पांदिन ठून ये तिथं मस्त. यार पाच भाजून असं टाकायचे सावताले बघूल्यातले. असे भाजलेले बट्ट्या. चला मी तुम्हाला सगळं भाजल्यावर भेटते. आता मी भेटते कशाला कोणाला असं दाखवते. एकदम कुठे दाखवू ते बघायला थोडे बघायला होते ना. दाखवायचे तुला समजत नाही काही दाखवायचं. हे अशी बट्टी काय भाजलेली आणि त्याच्यात टाकलेली मम्मीने तुपात. एकदा नक्की ट्राय करा. आणि आम वरनंच काही रेसिपी दाखवली नाही तुम्हाला, खूप वेळेस दाखवलेली खूप व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे नाही दाखवली. हे बट्ट्याचीच दाखवली मी व्हिडिओ. अरे याची वरणाची नाही दाखवली, कारण असं काही बरे बघा. चला भेटायचं नवीन व्हिडिओ मध्ये. इकून दाखी बरं का ते येते उजेड फोटा लागले. हे काय हा असं काय तुपात बुडवलेले दिसत असेल तुम्हाला. डिश मध्ये काढून दाखवते, कारण याच्यात दाखव दिसायला नाही. त्या आज झालेले तिथं भाजायला ठेवलं मम्मीचा हात दे. हे काय अशा काही बट्टे केलेले आहे. नक्की आमचे एकदा ट्राय करून बघा आणि एकदा करू बघा तुम्ही. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.